स्वतःला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी योगासनांचा वापर केला पाहिजे असे आवाहन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रबळगडावर जागतिक योग दिनानिमित्त आयोजित केलेल्या योग शिबिरावेळी केले. या शिबिरात अनेक युवकांनी तसेच ज्येष्ठांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन योग साधना केली. जागतिक योग दिनानिमित्त भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या समवेत माची प्रबळगड येथे योगासने करण्यात आली. 21 जून हा जागतिक योग दिन म्हणून संपूर्ण जगात साजरा केला जातो. त्या अनुषंगाने माची प्रबळगड येथे झालेल्या या कार्यक्रमात पनवेलच्या आरोग्य सेवा समितीचे योग केंद्र प्रमुख सूर्यकांत फडके, सहशिक्षक अरविंद गोडबोले यांनी योग साधने संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, नगरसेवक हरेश केणी, पनवेल पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, भाजप नेते सुभाष जेठू पाटील, भाजप युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सरचिटणीस चिन्मय समेळ, पनवेल तालुका अध्यक्ष आनंद ढवळे, पनवेल शहर अध्यक्ष रोहित जगताप, खांदा कॉलनी शहर अध्यक्ष अभिषेक भोपी, बेलवलीच्या सरपंच संगीता भूतापरा, सतीश पाटील, सदस्य दिनेश पाटील, अमिता पवार, हेमंत तांडेल, रोहन घरत, विशाल पवार, आशिष कडू, पवन भोईर, मयूर कदम, साधना पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून योग साधना केली. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की योगामुळे अनेक आजार बरे होतात, त्यामुळे योगाचे आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्व आहे. आपल्या शरीरातील प्रत्येक अवयव तंदुरुस्त राहण्यासाठी व त्याची सेवा दीर्घायुष्यापर्यंत घेता यावी यासाठी योगासनाची मदत होऊ शकते. त्यामुळे स्वतःला दीर्घकाळ निरोगी ठेवण्यासाठी आपल्या पुढील आयुष्यामध्ये योगासनांचा अभ्यास सर्वांनी करावा असे आवाहन केले आहे. योगाच्या माध्यमातून अनेक लोकांचे आजार जे दुर्धर आजार आहेत ते साध्य होतात. आपल्याकडे पतंजलीच्या माध्यमातून आमदेवबाबांनी हे बऱ्याच जणांना सांगितलं आहे, बऱ्याच जणांवरती त्यांनी ते करून दाखवलेलं आहे. त्यांच्याकडे मीडियाचं मोठं अटेन्शन असल्यामुळे सहजपणाने लक्षात येतं. पण असेच अशाच पद्धतीनं अनेक लोकांना, म्हणजे मी म्हणेन लाखो लोकांना, त्याच्यातून आधार मिळाला आहे. जेव्हा हा योग देशाच्या सीमारेषा ओलांडून बाहेर गेला तेव्हा त्याची प्रचिती आपल्या सर्वांना पटली. त्याला स्वसी श्याम म्हात्रे साहेब यांनीसुद्धा बाबांच्याकडे या दृष्टिकोनातून गेलं, त्यांनासुद्धा मोठा रिलीफ याच्यातून मिळाला, असे अनेक जण पनवेल आणि परिसरातले आपल्याला सांगता येते. आणि मग सूर्यनमस्कारापासून अनेक वेगवेगळ्या पद्धतीच्या उपक्रमांच्या माध्यमातून या समितीनं हजारो पनवेलकरांना, पुरण आणि रायगड परिसरातल्या लोकांना याचा फायदा मिळून दिलेला आहे. आज इथे जमण्याची कारणं दोन आहेत. एक, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला सांगितलं की हा योग जगभरामध्ये तर पोहोचला, जगभरामध्ये वेगवेगळ्या देशांमध्ये आजचा हा दिवस साजरा केला जातो. पण जगभरामध्ये ज्या गोष्टीची महती लोकांना कळली ती आपल्या भारतीयांना कळावी, थोडा वेळ त्यांनी यासाठी द्यावा आणि याची सुरुवात जर केली तर आपल्याला त्याचा फायदा होतो.